धुळे शहरातील गवळे नगर येथे दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याकारणाने परिसरात विविध आजारांनी आपले जाळे पसरविले आहे। या रोगराईचा फटका येथील रहिवाशांना सोसावा लागतोय, त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करतायत। शहरातील गवळे नगर येथील प्लॉट नंबर 61, 65, 80 ते थेट प्लॉट नंबर 85 पर्यंत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचलेले आहेत। 15 ते 20 फुटापर्यंत हे दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्यामुळे परिसरात डास मच्छरांची मोठी उत्पत्ती झाली असून नागरिक विविध आजारांनी ग्रासले आहेत। या संबंधित परिसरातील नगरसेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्यात, मात्र आज पावेतो नगरसेवकाकडून या समस्येसंदर्भात तोडगा काढण्यात आला नाही। तसेच या नगरात बांधलेल्या रस्त्यांवर उतार नसल्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता घरांभोवती साचतं, म्हणून मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी करतायत। मी भरत बोरसे, राहणार गवळे नगर, देवपूर धुळे। गवळे नगरमधील समस्या, प्लॉट नंबर 64 पासून 61 पर्यंत तसंच 80 ते 85 पर्यंत इथं प्लॉट नंबर रिकामे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटांमध्ये पाणी साचतं आणि ते पाणी दुर्गंधीयुक्त असं पाणी आहे आणि ते वर्षानुवर्ष तिथं साचतं आहे। तर याची समस्या नगरपालिकेने काहीतरी करून द्यावी व आमचा जो रहिवाशांचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा। तसंच या साचलेल्या पाण्यामुळे डास मच्छर व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, तर त्याचं निर्मूलन करण्यात यावं। वेळोवेळी आम्ही नगरसेवक, या भागातले जे नगरसेवक आहे यांना निवेदनं दिलेली आहेत, परंतु ते फक्त निवेदनच राहिली आणि नंतर काही त्याच्यावर काही समस्या तोडगा काही निघालेला नाही। आणि रस्ते जे तयार केलेले आहेत रस्त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा स्लोप किंवा उतार वगैरे नसल्यामुळे त्या रस्त्यांमुळे पूर्ण कॉलनी परिसरामध्ये पाण्याचा प्रवाह उलटासुलटा सगळीकडे फिरतो आहे आणि त्यामुळे कॉलनीतल्या लोकांना किंवा आम्हाला जाण्यायेण्यासाठी सुद्धा रस्ता राहत नाही। आमचे लहान लहान मुलं बाळं मोटरसायकली किंवा सायकली तिथं स्लिप होतात, पडतात। तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि आम्ही गेल्या 20 वर्षापासून इथले रहिवासी आहोत। आम्ही मूलभूत समस्यांपासून नगरपालिकेने आम्हाला वंचित ठेवलेलं आहे। तर आता एकत्रीकरण झाल्यावर सुद्धा 4-5 वर्षापासून फक्त एवढं सांगितलं जातं की आम्ही वलवाडीचा भाग विकसित करू वगैरे, तर काहीच झालेलं नाही आहे आणि काही होत नाही आणि कोणी आमची समस्या वेळोवेळी सर्वपक्षीय लोकांना आम्ही भेटलेलो आहेत, नगराध्यक्षांना भेटलेलो आहेत, निवेदनं दिलेली आहेत, परंतु इथून पुढची सगळी जबाबदारी आरोग्य नगरपालिका यांची राहील आणि नगरपालिकेची राहील हे आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो। तसेच आम्ही वेळोवेळी 20 वर्षापासून रहिवासी असून आम्ही 20 वर्षापासून पूर्ण नगरपालिकेचा जो कर आहे, नळपट्टी असेल घरपट्टी असेल, ती प्रामाणिकपणे देत आहोत। तर आमचा तेवढा हक्क आहे की आम्हाला सोयीसुविधा या नगरपालिकेने, गटारी असेल, पाण्याचा निचरा असेल, तसंच रस्ते असतील ते वेळोवेळी तयार करून दिले पाहिजेत आणि आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत। आणि या सगळ्या गोष्टींमुळे जर आरोग्याच्या काही बिकट समस्या उद्भवल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, हे असे आव्हान आम्ही सर्व नगर गवळे नगरवाले करतोय, तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी। जर सदर समस्यांसंदर्भात नगरपालिकेने निपटारा न केल्यास आम्ही आमच्या कॉलनीमध्ये जे डबके साचते त्याच्यात जल पाण्यात उतरून आम्ही ती आंदोलन करणार आहोत। तसंच नगरपालिकेवर एक मोठा मोर्चा आम्ही कॉलनीवासी आणणार आहोत, तरी नगरपालिकेने याची दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या समस्यांचा निपटारा करून द्यावा ही विनंती पुन्हा एकदा।